जरा तुकडे कर राहिलं काय त्यांच्याकडे पाच आमदारांचा पक्ष राहिला तो त्यांचा. आता मला वाटतं की त्यांच्या त्यांच्याबद्दल त्यांचं न वाचलेलं बरं ते त्यांचं पेपर आहे ते कोणी वाचत नाही आणि ऐकतही त्यांना कोणी नाही होणार. आणि म्हणून मग आता बिचारे फार अस्वस्थ आहेत संजय राऊत काय सगळी शिवसेना काय त्यांची. त्यामुळे ते वाचन तसं बोलत असतात आपणही त्यांना ऐकत असतो पण त्यांच्या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य त्या ठिकाणी नाहीये. आता त्यांना समोर दिसतंय की आपल्याकडे राहिलं काय राष्ट्रवादी सोबत होती म्हणून आतापर्यंत त्यांचं दुकान जरा चाललं होतं संजय संजय राऊतांचं की काहीतरी बोलत होते पवार साहेबांकडे येत जात होते आता विचार तिथेही बंद झालेला आहे तिथेही कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे आता ते काहीतरी असे छोटे मोठे आरोप करतायत पण फार त्यांच्या म्हणण्याला की महत्व देण्याची गरज नाही. मला असं वाटतं की हा विषय अर्थमंत्र्यांच्या अखेरीतला आहे कोणी किती दिला कोणी कमी दिला कोणाला जास्त दिला याबद्दल मला अजून नक्की माहिती नाही. उद्या परवा गेल्यावर तर मी पण आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघतो आहे पण हे सतत चालत आलेलं सगळं हे प्रकार आहे. जो तळ चाकतो तो तळ राखतो तो पाणी चाकतो असं आपण ज्याला ती म्हण म्हणतो तसे त्या ठिकाणी. पण मला वाटतं की आता आम्ही सर्वांना न्याय देतोय. इथे भाजपचे आमदार आहेत सेनेचे आमदार शिंदे साहेब त्यांचे सेनेचे आमदार आहेत किंवा राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या सोबत आले काँग्रेसच्या लोकांना मी पैसे दिलेले आहेत तुम्हाला नावा निश्चित सांगेन. मला वाटतं असं कुठे असं थोडाफार 5-10% फरक असतो तसं म्हटलं की जो तळ राखेल तो पाणी चाखेल पण फार त्याच्यामध्ये फरक असा कुठेही मला वाटतं राहिलेला नाही. मी नावानिशी आपल्याला सांगेल की सगळ्या आमदारांना सगळ्याच पक्षाच्या आमदारांना त्या ठिकाणी किती पैसे मिळाले.